आरोग्य, आरोग्य अशी देन आहे की आपण ज्या योगे आपल्याला शरीराला व्यवस्थितपणे आपण ठेवू शकतो आणि जगामध्ये जे सुख आहे, आनंद आहे, हे सर्व आपण मिळवू शकतो, संपन्नता मिळू शकतो, यश मिळू शकतो, कीर्ती मिळू शकतो. हे फक्त आपण एकाच गोष्टीने करू शकतो, ते म्हणजे आपलं आपण आरोग्य असू तर आपण सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो. मित्रांनो, मुद्देसूद मी हे प्रवचन देणार आहे, त्यामध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला शेवटी मी अधिक महत्व मौल्यवान अशा टिप्स देणार आहे. आनंद ही एक मूलभूत नैसर्गिक भावना आहे आणि आरोग्य ही देखील एक मूलभूत नैसर्गिक अवस्था आहे. आणि हे मिळवण्यासाठी आपणाला सर्वप्रथम जी गोष्ट करायची असेल तर आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही काळजी घेण्यासाठी खूप काही गोष्टी आपल्याला खर्च करण्याची गरज नाही. आपण फक्त लक्ष देऊ की आपण स्वच्छ असलं पाहिजे. स्वच्छता आणि टापटीपमुळे देखील आपलं आरोग्य चांगलं होऊ शकतं. परंतु आपण समाजामध्ये काय पाहतो की व्यसनाधीनता पाहतो आणि ही व्यसनाधीनतामुळे काय होतं की चांगलं आरोग्य असतं आणि लोक ते बिघडवून टाकतात. जसं आपण पाहतो की दारू पिणारे लोक असतात, त्याचबरोबर वेगवेगळे व्यसन करणारे असतात, वेगवेगळ्या अंमली पदार्थाच्या आहारी लोक जातात आणि संपूर्ण जीवन हे उद्ध्वस्त करून येतात. आणि हे आपण कुठे ना कुठे पाहत असतो समाजामध्ये. आणि चांगलं जे जीवन आहे ते लोक स्वतःच्या हाताने बर्बाद करतात. आणि हे होऊ नये म्हणूनसाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं वजन किती आहे, त्यानंतर आपली हाईट किती आहे, आपली उंची किती आहे, त्या मानाने आपण कोणतं काम करतो आणि आपण व्यवस्थित व्यायाम करतोय की नाही. आरोग्य अशी गोष्ट आहे, पैसे देऊन ते निर्माण करता येत नाही. आरोग्य आपण स्वतः फुकट देखील निर्माण करू शकतो. त्यासाठी हवे असतात आपल्याला योग्य अथक प्रयत्न. आणि ही गोष्ट आपण एक महत्वपूर्ण जी गोष्ट आहे की वेगळे माध्यम आपल्याकडे आहेत की जेणेकरून आपण धावणे, पोहणे, सायकलिंग करणे किंवा जॉगिंग करणे, वेगवेगळ्या व्यायामाने आपण हे आरोग्य निर्माण करू शकतो. परंतु हे नियमित करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट आज केली आणि उद्या सोडली त्यामुळं आपल्या आरोग्यावर नक्की परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनसाठी आरोग्य जर जपायचं असेल तर आपल्याला तीन महत्वपूर्ण गोष्टी केल्या पाहिजे. एक, नियमित व्यायाम केला पाहिजे. त्यामध्ये जसं मी आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो, जो आपल्याला आवड आहे त्याचा खेळ खेळू शकतो आपण. दोन नंबरची गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपण जे जेवण करतो, जे आपला आहार आहे त्याच्यामध्ये आपण योग्य तो बदल करायला शिकलं पाहिजे की ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आल्या पाहिजेत खाण्यामध्ये, त्याच्याबरोबर योग्य तंतुमय पदार्थ खाल्ले पाहिजेत व जे जीवनसत्व आहे ए बी सी डी पी आणि के त्याचा आपण भरपूर प्रमाणामध्ये आपण स्वाद घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीराला जे मूलभूत घटक आहेत ते आपल्याला मिळवता आले पाहिजेत की जेणेकरून आपलं शरीर अधिक सुदृढ होऊ शकेल आणि निरोगी होऊ शकेल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला मन देखील चांगलं ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनसाठी तिसरी महत्वपूर्ण गोष्ट आहे आपल्या मनावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मन म्हणतो आपण अतिशय प्रगल्भ असतं, मनाची ताकद अमर्याद असते. आणि म्हणूनसाठी ह्या मनावर आपल्याला नियंत्रण ठेवणं अतिशय गरज आहे की मनाला सवय लावून घेतली पाहिजे की आपण कधीही व्यसन करणार नाही आणि ज्या चांगल्या सवय आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजेत आणि नियमितपणे आपण आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे देखभाल केली पाहिजे. मी पसादिक, मी हिलर आहे, स्वास्थ्य संवर्धक तज्ज्ञ आहे, मी एक लेखक आहे. 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये आनंद, स्वास्थ्य आणि दुःखमुक्त करून त्यांना प्रेम, मैत्री आणि करुणा देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी, क्षमता उंचवण्यासाठी मी प्रतिज्ञाबद्ध आहे आणि हेच माझं उद्दिष्ट आहे. ही माहिती आपल्याला प्रेरणादायी आणि उपयुक्ती नक्कीच होईल याची मला खात्री आहे. माझ्या जो VIP ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी अशाच प्रकारच्या माहिती देत असतो, त्यामुळं अशाच प्रकारच्या ज्या उपयुक्त माहिती आपल्याला मिळण्यासाठी आजच मला ईमेल करा. माझा ईमेल आहे pasadikamindfulness@rediffmail.com. धन्यवाद.